नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर बाबा या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही बघितला आणि धमाल तर तुम्हाला आलीच असेल हा ट्रेलर बघताना. म्हणून आता या सिनेमातली स्टारकास्ट आमच्या स्टुडिओमध्ये आली. तर सध्या माझ्यासोबत नंदिता आणि आर्यन आहेत. त्यांच्यासोबत एक छोटासा गेम आपण खेळणार आहोत. खूप स्वागत तुमच्या दोघांचं. हाय आर्यन. हाय नंदिता. थँक्यू. थँक्यू. कसं आहेस आर्यन? खूप बरं आहे. केस छान आहेत तुझे अगदी. थँक्यू. युअर वेलकम. तर एक गेस द पिक्चर नावाचा गेम आहे. तर मी तुमच्या दोघांना वन बाय वन करून एक एक फोटो देईन. तर तो फोटो डोक्यावर होल्ड करायचा आहे आणि जो डोक्यावर फोटो पिक्चर पकडेल समोरच्या माणसाने ऍक्टिंग करून तुम्ही तो गेस करायचा आहे. पहिले तिला. असं त्यांनी ठरवलंय. पहिले तिला द्यायचं का? पण असं लेडीज फर्स्ट. अच्छा, तिला नाही, तू गेस एक अंदाज घेतोय. लेडीज फर्स्ट. खूप स्मार्ट आहे ना. तर हा इमेज नंतर बघायची नाहीये तुम्हाला, डिरेक्टली ही इमेज डोक्यावर पकडायची. फर्स्ट इमेज. चल सुरू कर ऍक्टिंग करायला. मेरी गो राऊंड. जायंट व्हील. स्मार्ट. नेक्स्ट. तुला आता कठीण देते. याला कठीण दे. सगळ्यात कठीण देऊ का सगळ्यात? तो म्हणजे हा, तू दे फक्त मला. पॅरट. त्याला त्याला मागणं दिसतंय. सगळं दिसतंय मागणं. तुला दिसतंय सगळं. बरं, विनरला काय प्राइस आहे? ते सगळे 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 इंटरव्ह्यू संपले की त्याच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार की विनरला. टफ फाईट आहे आपल्यामध्ये. टफ फाईट. चला, दोघांनी एक एक गेस केला आहे. आता रेडिओ. ये ताई हुशार आहे म्हणून ताई पटापट गेस करते. आता काय देऊ आर्यनला? थांब, आता कठीणच देते काहीतरी. बेल. हा बेल. सायकल. काय ते? बेल. बेल बरोबर आहे. बेल. सायकलची बेल. हा सायकलची बेल. हा फार पॉइंट तिने सांगितलं तुला. सायकलची बेल. चल चिडका. सायकलची बेल बोललो मी. बेल बरोबर आहे. बेल ओनली. बेल. सायकल. बेल. बेल. बेल असं बोललो मी. मला तर असं वाटतं हे पण आपण ना आर्यनलाच देऊया. का नाही? तू बघ ना, प्लीज ना. आर्यन एक्सपर्ट आहे ओळख. काय करायची? ऍक्टिंग करायची. मिरची. सोपे वर्ड. मला वाटत होतं की आर्यन खूप शांत आणि गुणी मुलगा असेल, बट त्याला सगळंच येत आहे. हो की नाही? घे पुढचं. आता ताई करेल ऍक्टिंग. सोप्प आहे, अगदी सोप्प आहे. बघितलं किती हुशार आहे. नाही मला बघितलंय का ग त्याने ना, जेव्हा मी ते बघत होते ना तिकडे तेव्हा त्याला सगळे दिसले आणि तो मला म्हणाले बरं चला आता आपला गेम तर तुम्ही छान खेळलात. तुमच्या दोघांचं कसं रिलेशन आहे सिनेमाचं सांगा ना प्रेक्षकांना. तू सांग. आता तू सांग ना कसं आहे आर्यन. दर मी ताई दीदी ना मला ओरडते नुसते. आणि ना तिला बोलता पण नाही येत, मला पण नाही बोलता येत. हा तर मग नाही येत. असं नाही करता येत. मग तुम्ही बोलत नाही. असं करता येतं पण असं करता येत. असं नाही करता येत. बरं, मग खऱ्या आयुष्यात असं खूप करता येतं ना तुला? असं खूप करता येत. हो ना? कोणी शिकवलं? असं असं करता. हा बोलायला. 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 इतकं बोलायला शिकलं. हो बरं. रंजिता कसं आहे नातं तुझ्याचं? तो ॲक्च्युली त्या दोघांच्या आयुष्यातला स्पार्क आहे, किंवा जो हॅपीनेस त्यांच्या आयुष्यातला आनंद जो आहे तो सगळा त्याच्यात आहे. कारण ते एक दोघंच छोटंसं कुटुंब आहे तिघांचं आणि त्यांना ॲब्सोल्युटली बाकीच्या विश्वाशी काही घेणं देणं नाही आहे. त्यांचं एक छोटं विश्व त्यांनी बसवलेलं आहे आणि त्यांनी इतके ते आनंदी आहेत की त्यांची कुठेतरी ते अपूर्ण आहेत ह्याची, किंवा जे आपल्याला लोकांना वाटतील की ते अपूर्ण आहेत म्हणून, पण त्यांना त्याची जाणच नाही आहे इतके ते त्यांच्या विश्वात आनंदी आणि समाधानी आहेत. आणि हा म्हणजे त्या घरातला जीव, घरातला आनंद सगळंच आहे. सो त्याच्या भोवती त्यांचं सगळं आयुष्य रिव्हॉल्व करतं. सो सगळं तो आहे त्यांच्यासाठी. वाव. आणि तो इतका बडबड करतं की विचारायला नको. तर हा गेस द पिक्चर खेळण्यामागचा उद्देश एकच होता की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या सिनेमात खूप मस्त वापरल्या गेल्या आहेत आणि त्या सिनेमामध्ये खूपच महत्त्वाच्या आहेत. थँक्यू सो मच तुमच्या दोघांना, इतकं छान मस्त मस्त गेम खेळलात आणि खूप शुभेच्छा सिनेमा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.